15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत राबवण्यात आलेल्या स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत सलगरे तालुका मिरज येथे दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी ग्रामपंचायत कर्मचारी सदस्य व शुभम माळी यांच्याकडून मुक्कामी बसची स्वच्छता करून सलगरे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ जयश्रीताई पाटील व उपसरपंच सौ रुपाली हारगे यांच्या हस्ते त्या बसचे पूजन करण्यात आले. विकास सोसायटी संचालक शाबू चौगले यांच्या हस्ते चालक वाहन यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सकाळी 10 वाजता मिरज पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सदाशिव मगदूम, जोहरा मसलद पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद सांगली, अजय नलवडे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग पंचायत समिती मिरज यांच्या उपस्थितीत स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर 1, जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा नंबर 2, B.S. पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज सलगरे, विठ्ठल पाटील कला वाणिज्य व विज्ञान सिनियर कॉलेज सलगरेमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी व सर्व शिक्षक यांच्या समवेत स्वच्छतेची शपथ घेऊन सलगरे येथील प्रमुख ठिकाणची ग्रामपंचायत परिसर, बस स्थानक परिसर व इतर प्रमुख ठिकाणची स्वच्छता करण्यात आली. यावेळी सलगरे गावच्या लोकनियुक्त सरपंच जयश्रीताई पाटील, उपसरपंच रुपाली हारगे, माजी लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य रमेश चाळके, अरुण कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अक्काताई अजेटराव, विकास सोसायटी संचालक शाबू चौगले, रामसिंग दूध संस्था शाखा सलगरेचे चेअरमन अशोक हारगे, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, कोतवाल, आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सर्व शिक्षक वृंद व इतर ग्रामस्थही उपस्थित होते. सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज.